हा प्रवास आहे पुणे हरंगुळ एक्सप्रेस 01487. सकाळी 6:10 ही ट्रेन पुण्याहून हरंगुळकडे रवाना होत असल्यामुळे पहाटे माझ्या मित्राने मला चेन्नई एक्सप्रेसच्या स्पीडने मला पुणे स्टेशनला पोहोचवलं. क्षणातच तिकीट काढून ट्रेनकडे धाव घेतली. ट्रेन रिकामी होती, सो निवांत बसलो. 6:15 ही ट्रेन निघाली. प्लॅटफॉर्मचे शेवटचे दर्शन घेत पुणे मागे पडलं. काही वेळात सूर्यदेवाचे दर्शन झाले, तसेच सकाळच्या सुंदर वातावरणाचा परिपूर्ण लाभ घेतला. मग काही वेळ पुस्तक वाचत बसलो आणि पळती झाडे पाहिलो. माझ्या साईडला एक आजी बसल्या होत्या. ते समोरच्या बैला आपल्या सुनेचे तिकट मीठ लावून गराने सांगत होत्या. हे ऐकून उदास चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. पण जशी कुरुडवाडी आले तसे रेल्वेचा पृष्ठभाग नाहीसा झाला. मला असं वाटलं की किती दिवसांनी यांना झोपायला मिळालं. मला झोपलेले लोक खूप आवडतात, खूपच. कारण एकतर ते केबिलवाने दिसतात आणि दुसरं मी शूट केलं तर काहीही म्हणत नाही. आणि येस, असे हे भिन्न विभिन्न लोक कुतूहल त्याने पाहत हरंगुळ स्टेशनला मी पोहोचलो.